आता मी पूर्णपणे बरा झालं, मला कोणाच्याही आधाराची गरज नाही, तेव्हा उद्यापासून तू या ठिकाणी नाही आलीस तरी चालेल मला। हो मी बोलतोय, खरं तर माझंच चुकलं, मलाही इतरांसारखा शेजार धर्मच पाळायला पाहिजे होत, पण मी भावनेच्या भरात अति गुंतत गेले, त्याचे जे परिणाम। श्याम तुला आता माझी गरज उरली नाही ना, हरकत नाही रे, तुझ्या निर्णयाचं मी नेहमी स्वागत करते, जगाच्या पाठीवर कुठेही राहा, नेहमी सुखी आणि समाधानी राही हीच अपेक्षा त्या देवाजवळ करते। काळजी घे स्वतःची, येते। थांबू, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं। तू माझ्यावर प्रेम करतेस हे खरं आहे? हे खरं आहे? माझं करिश्मावर प्रेम होते याची कल्पना होती ना तुला? तरी सुद्धा माझ्या बाबतीत तू इतकी मोठी रिस्क का घेतली हे सगळं समजा गैर वाटलंय तुला? अरे मी तिच्यासारखं तुझ्यावर ठरवून प्रेम केलं, तुझ्या एक्सेल मध्ये ज्या भेटतात तुला होत होत्या त्यांनी देखील शेअर करत होती। गरज नसते ठीक आहे, आता तू तुझ्या पायावर चालण्यासाठी सक्षम आहे, एका शेजारीला जेवढं शक्य होत तेवढं केलंय मी, फक्त एक शेवटची इच्छा पूर्ण करशील ना? फक्त एक तर तुला डोळे भरून बघू दे, आता ही रुपाई तुझ्या आयुष्यात कधी येणार नाही, तू कसा ग मला काही बोल, मला काय म्हण, मला मला ते अजिबात राहत नाही, तुझ्या आयुष्यात नेहमी सुखाची उधळ असतो ही प्रार्थना सदैव देवाजवळ।
माझ्यासाठी तुझ्या हृदयात प्रेमाचा अखंड महासागर उसळी घेऊन वाहत होता याची कल्पना होती मला. अगं अपघात काळात जर तू माझ्या बरोबर नसतीस तर हा दिवस मला कधीही बघायला मिळाला नसता. डोक्याला कित्येक दिवस तेल न लावता तू दिवस असेच काढलेस अजून विसरलेलो नाही आम्ही. अहोरात्र जर हॉस्पिटल मध्ये जागून तू माझी सेवा केली नसतीस तर आयुष्याचा उंबरठा मी कधीही ओलांडू शकलो नसतो. आज या क्षणापासून माझ्या आयुष्याची खरी सहचारिणी खरी जीवनसंगिनी फक्त आणि फक्त तू आहेस. आज या क्षणापासून माझं तुझ्यावर जीवा बाळ प्रेम आहे. अगं मी माझ्या प्रेमाची परीक्षा